हॅलो मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या 251 विद्यार्थ्यांसाठी एक विशेष आवाहन करण्याकरिता या व्हिडिओची निर्मिती करत आहोत. ते 251 कॅन्डिडेट ते आहेत जे की 2010 CET अपियर झालेले आहे, क्वालिफाय झालेले आहे आणि आता त्यांना समुपदेशनासाठी जॉईनिंग लेटर देण्याकरिता बोलवण्यात आलेलं आहे. याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नेमके हे जे 251 उमेदवार कोण आहेत, नेमकी ही जी CET 2010 परीक्षा नेमकी कशा पद्धतीने झालेली होती, याविषयी आपण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी जर का तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना मी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की 251 विद्यार्थी जे होते 2010 CET की ज्यांना अजून जॉईनिंग लेटर बाकी होतं त्यांच्या जॉईनिंग लेटर मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. आता मित्रांनो, बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये या संदर्भामध्ये संभ्रम होता की हे 251 विद्यार्थी नेमके कोण आहेत, त्यांचीच निवड का होते, बरेचसे असे कॅन्डिडेट होते की ज्यांची निवड झालेली नाही, त्यांचा तो कट ऑफ नेमका किती राहिला होता, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, स्टार्टिंगला जर का आपण पाहिलं तर 2010 CET परीक्षा झाली होती जी की ऑफलाईन परीक्षा होती. ऑफलाईन परीक्षा झाल्याच्या नंतर ही जी भरती आहे ती 15,000 जागांसाठी झालेली होती. अगदी ऑफलाईन परीक्षा झालेली आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये त्याची अँसर की लागली होती. अँसर की लागल्याच्या नंतर लगेच त्याचा निकाल देखील घोषित करण्यात आला होता आणि या 15,000 पैकी 15,000 जागा या फार जलद गतीने म्हणजे जवळपास 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये, परीक्षा घेतल्यापासून ते 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये 15,000 जागांची भरती या ठिकाणी करण्यात आली होती. मित्रांनो, ती खऱ्या अर्थानं एक सरकारचं अचीवमेंट म्हणावं लागेल की एवढ्या कमी वेळेमध्ये त्यांनी एवढ्या जास्त शिक्षकांची या ठिकाणी भरती केली होती. नाहीतर आपल्याला पवित्र पोर्टलचा अनुभव आलेलाच आहे. आजपर्यंत आपण जर पाहिलं तर 5 ते 7 हजार विद्यार्थ्यांची भरती या ठिकाणी केलेली आहे आणि ही भरती 2-2.5 वर्ष चाललेली आहे, अजूनही पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. तर ती जी 15,000 जागांची भरती होती ती जवळपास 2 महिन्यामध्ये कम्प्लीट झालेली होती. परंतु त्याच्यानंतर काही परीक्षार्थींच्या लक्षात आलं की या प्रश्नपत्रिकेमधले 7 प्रश्न हे चुकीचे होते, त्याच्याविरुद्ध त्यांनी अपील केली आणि त्या 7 प्रश्नांची पुनर्पडताळणी करण्याकरिता या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता आपले आपले मार्क पुनर्पडताळणी करण्याकरिता आणि ते परीक्षा परिषदेला ग्राह्य धरण्यात आले. आणि अशा पद्धतीने हे जे कॅन्डिडेट असे होते की ज्यांनी तक्रार केली होती त्या 7 मार्क्स हे त्यांचे वाढलेले होते आणि असे जे उमेदवार होते की ज्यांनी तक्रार केली होती ते उमेदवार होते 3,139 उमेदवार. एवढ्या उमेदवारांचे मार्क्स हे कट ऑफ एवढे होते किंवा कट ऑफ पेक्षाही जास्त होते, याचा अर्थ ते जॉब डिझर्व करत होते. मग अशा उमेदवारांनी सरकारच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. याचिकेचा जेव्हा निकाल लागला, निकाल हा त्या परीक्षार्थींच्या बाजूने लागला कारण साहजिक आहे त्यांचे मार्क्स हे वाढले होते, पुनर्पडताळणीमध्ये 7 मार्क्स वाढले होते, ते मेरिटमध्ये बसत होते. परंतु सरकारची पंचायत अशी झाली होती की ज्या 15,000 जागा होत्या त्या त्यांनी ऑलरेडी घाईघाईमध्ये 2 महिन्याच्या कालावधीमध्ये भरून टाकले होते. मग आता हे जे 3,139 उमेदवार होते यांच्याकरिता जागा नव्हत्या. मग न्यायालयानं निर्णय दिल्याच्या नंतर सरकारनं निर्णय घेतला 2015 पासून, कारण हा निकाल तेव्हा लागला होता, त्या निकालाची कॉपी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल जो लागला होता. त्याच्यानंतर सरकारने या जागा टप्प्याटप्प्याने भरायला सुरुवात केली की ज्या ज्या ठिकाणी जेवढे जेवढे जागा रिक्त होतील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, मग जिल्हा परिषदमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, असे वेगवेगळ्या ठिकाणी या उमेदवारांना त्यांनी जॉईन करून घेतलं, समायोजन करून घेतलं. आणि आता असं करत 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 फायनल त्या 3,139 उमेदवारांपैकी फक्त 251 कॅन्डिडेट हे शिल्लक राहिलेले आहे जे की बऱ्याच वेगवेगळ्या आस्थापनेच्या ठिकाणी जाऊन परत आलेले आहे, कारण त्यांना याच्यापूर्वी देखील जॉईनिंग लेटर मिळालं परंतु कॅटेगरीमुळं, समांतर आरक्षणमुळं वगैरे त्यांचे प्रॉब्लेम झाले आणि त्यांना त्या ठिकाणी आस्थापनेच्या ठिकाणी त्यांना रुजू करून घेण्यात आलेलं नाही. आणि आता शेवटी त्या 3,139 पैकी शेवटचे 251 उमेदवार हे या यादीमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती यादी देखील मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे आणि ही यादी जर का आपल्याकडे नसेल तर ही यादी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोडही करू शकता. आणि मित्रांनो, हे जे 251 उमेदवारांसाठी
येणाऱ्या 25 तारखेला समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी सकाळी 11 वाजता समुपदेशनासाठी बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांना नेमके कोणकोणत्या ठिकाणी जॉब अवेलेबल आहे त्याविषयी मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी या सर्वच्या सर्व उमेदवारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण हे जे 251 उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कनेक्शन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण हे जे उमेदवार आहेत, कारण आपल्याला साहजिक आहे 10 वर्ष झालेले आहे, 10 वर्षाच्या या प्रचंड गॅपमुळं हे उमेदवारांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट नाही आहे, जेणेकरून पुढील दिशा ठरवण्यासाठी लवकरात लवकर ही जी जॉईनिंग लेटर आहे ती मिळवण्याकरिता या सर्व उमेदवारांनी या 25 तारखेला एकत्र यावं आणि ज्या काही आपल्या समस्या असतील त्या मांडण्यासाठी आपण प्रयत्न करावं. त्याच्यासाठी किमान जेवढेही हे जे उमेदवार आहेत 251 जी की मी यादी दिलेली आहे त्या यादीमधल्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी या ठिकाणी यावं. आता दुसरी गोष्ट म्हणजे याच्याशिवाय जेवढेही उमेदवार आहेत की ज्यांनी कंप्लेंट केली नव्हती म्हणजे पुनर्पडताळणीसाठी, त्या उमेदवारांना या ठिकाणी संधी नाहीये. फक्त या 251 विद्यार्थ्यांचीच ही गोष्ट राहणार आहे. आणि मित्रांनो, या ज्या जागा आलेल्या आहेत त्या सहजासहजी जागा आलेल्या नाहीये. या जागा निर्माण करण्यासाठी यांचं समुपदेशन घडून आणण्याकरिता बरेचसे आपले उमेदवार असे होते, याच्यापैकी 30 ते 35 उमेदवार ज्यांनी की वारंवार आंदोलनं केलेली आहे, उपोषणं केलेली आहे, सरकारला निवेदन दिलेलं आहे. भलेही त्यांच्यासमोर 2-3 सरकार बदललेले आहे, तिन्ही सरकारच्या दरबारामध्ये त्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी या उमेदवारांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. त्यासाठी या सर्व उमेदवारांनी येणाऱ्या 25 तारखेला पुणे या ठिकाणी उपस्थित राहावं आणि पुढील दिशा ठरवावी, असंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व 251 उमेदवारांना आवाहन करत आहोत, विनंती करत आहोत.